हातकणंगलेत धारधार शस्त्राने एकाच खून, पोलीस घटनास्थळी दाखल. हातकणंगले कोरोची रोडवरती रघु जानकी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे भारत पांडुरंग येशाळ वय अंदाजे 45 वर्ष रा. रेणुका झोपडपट्टी इचलकरंजी यांचा धारधार शस्त्राने खून करण्यात आल्याचे रविवारी पहाटे उघडकीस आले. हातकणंगले आणि शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम आणि समर्थ रुग्णवाहिकेचे स्वप्नील नरुटे दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेही ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविण्यात आला आहे. मियत भरत येशाळ हा ट्रक मेकॅनिकल असल्याने त्याला रात्री 12 वाजताच्या सुमारास ट्रक बंद पडला आहे. दुरुस्तीसाठी यावे असा फोन आल्याने तो घरातून गेल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्याला रात्री फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. या खुनागुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.